नगर जामखेड रोड वरील टाकळी काझी येथील टोलनाका शिवसेनेच्या वतीने पाडण्यात आलाय. नगर जामखेड रस्ता आता चांगला झाल्याने वाहनधारक अतिशय वेगाने वाहने चालवतात. अशातच टाकळी काझी येथे रस्त्याच्या मधोमध टोलनाक्याची इमारत तशीच उभी होती. मागील 15 दिवसात त्या ठिकाणी 4 अपघात झाले. परवाच एक ट्रक त्यावर चढून रस्त्यावर पलटी झाला होता. मोठे आर्थिक नुकसान त्या ठिकाणी झाले होते. तर हे सर्व लक्षात घेत शिवसेनेच्या वतीने हा टोलनाका पाडण्यात आलाय. तर पाहूयात शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले यांनी काय माहिती दिली आहे. नगर जामखेड रोड वरील टाकळी काझी येथील हा टोलनाका बऱ्याच दिवसापासून उभा होता. इतके दिवस रस्ता खराब होता, त्यामुळे गाड्या सावकाश चालायच्या अपघाताचा धोका वगैरे काही राहिला नव्हता. परंतु आता रस्ता चांगला झाल्यानंतर सर्व गाड्या 100 ते 125 स्पीडने चालतात. हा टोलनाका दिवस असेल किंवा रात्री असेल, वाहन चालकाला अंधारामध्ये अजिबात दिसत नाही. मागच्या 15 दिवसात या ठिकाणी 4 अपघात झाले. खूप मोठ्या प्रमाणावरती वाहनधारकांची या ठिकाणी आर्थिक हानी झाली. काही ठिकाणी शारीरिक इजाही पण लोकांना पोहोचल्या. परवा दिवशी या ठिकाणी मोठा ट्रक त्या डिवायडरवरती चढून पलटी झाला. प्रशासनाला वारंवार विनंती करून सांगूनही तो काढण्यात येत नव्हता. लोकांच्या आक्रमकता, लोकांची प्राथमिकता लक्षात घेऊन या ठिकाणी गावातील सरपंच, उपसरपंच किंवा शिवसैनिक आणि सगळे ग्रामस्थ यांनी एकत्र येत हा टोलनाका आम्ही या ठिकाणी त्वरित जेसीबी ट्रॅक्टर बोलून हा उद्ध्वस्त करून टाकला. सगळ्या बाबतीपेक्षा लोकांच्या सुखाला किंवा लोकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणं हा शिवसेनेचा उद्देश या ठिकाणी आहे. म्हणून 80% समाजकारणाच्या या निमित्तानं आम्ही या ठिकाणी आज सकाळपासून जवळजवळ 7 ते 8 तास जेसीबी या ठिकाणी चाललेला असेल. 2 ट्रॅक्टर लावून या टोलनाक्याने सगळं मटेरियल तोडून हा बाहेर टाकलं आणि लोकांच्या सुरक्षिततेची काळजी या ठिकाणी घेण्यात आली. जय हिंद, जय महाराष्ट्र.